नमस्कार. 9:30 बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद, रालोआचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची घोषणा. कोविंद यांच्या संविधान आणि कायदेविषयक ज्ञानाचा देशाला फायदाच होईल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया. कोणतीही पूर्वकल्पना न देता भाजपानं कोविंद यांचं नाव जाहीर केल्यानं समर्थन देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं काँग्रेसकडून स्पष्ट. सर्व विरोधी पक्षांनी मिळून राष्ट्रपतीपदाचा संयुक्त उमेदवार उभा करावा, भाकपाची मागणी. केवळ दलित मतांसाठीच कोविंद यांच्या नावाची भाजपाकडून घोषणा, उद्धव ठाकरे यांची टीका. पाठिंब्याबाबतचा निर्णय उद्या. शेतकऱ्यांच्या 30 जून 2016 पर्यंतच्या 1 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा राज्य सरकारचा निर्णय, मात्र सरसकट कर्जमाफीसाठी सुकाणू समिती ठाम. आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा, दुधाच्या खरेदी दरात लिटरमागे 3 रुपयांची वाढ, येत्या 21 जूनपासून नवे दर अस्तित्वात. आणि आता सविस्तर वृत्त. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली. भाजपा संसदीय दलाच्या बैठकीनंतर पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी नवी दिल्लीत ही घोषणा केली. भारतीय जनता पार्टी अनुसूचित मोर्चा के वो अध्यक्ष रहे, यूपी के भी महासचिव रहे, अनेक पार्टी के पदों पर उन्होंने काम किया है और रामनाथ जी हमेशा से गरीब समाज के साथ, देश के गरीबों के साथ, पिछड़ों और दलितों के साथ जुड़े रहे. एक गरीब के घर में जन्म लेकर संघर्ष करकर दलित परिवार के बैकग्राउंड के साथ इतने ऊंचे मकाम पर रामनाथ जी सार्वजनिक जीवन पर पहुंचे हैं और हमने आज भारतीय जनता पार्टी ने श्री रामनाथ जी का नाम पार्लियामेंट्री बोर्ड ने तय किया है. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना या बैठकीनंतर लगेचच कोविंद यांच्या नावाची माहिती दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. या नावावर सर्व सहमती व्हावी अशी अपेक्षा शहा यांनी व्यक्त केली. 72 वर्षीय रामनाथ कोविंद मूळचे उत्तर प्रदेशातल्या कानपूर जिल्ह्यातल्या परोह गावचे रहिवासी आहेत. विधी शाखेतली पदवी मिळवल्यानंतर त्यांनी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात 16 वर्ष वकिली केली. सरकारी वकील म्हणूनही त्यांनी अनेकदा केंद्र सरकारची बाजू मांडली आहे. सनदी परीक्षा देखील त्यांनी उत्तीर्ण केली आहे. संघाची पार्श्वभूमी असलेल्या कोविंद यांनी 1991 सालात भाजपात प्रवेश करत आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. भाजपाच्या अनुसूचित आघाडीचे ते अध्यक्ष होते. 2 वेळा उत्तर प्रदेशातून ते राज्यसभेत आले होते. गेल्या 3 वर्षांपासून ते बिहारच्या राज्यपालपदी कार्यरत आहेत. दलित आणि गरीब कुटुंबात जन्मलेल्या रामनाथ कोविंद हे कुष्ठरोग्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेशी संलग्न आहेत. समाजातल्या दलित आणि वंचित घटकांचे प्रतिनिधी म्हणून रामनाथ कोविंद यांची निवड संसदीय दलानं केली आहे असं सांगत त्यांना पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा अमित शहा यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केली. दरम्यान रामनाथ कोविंद हे नवी दिल्लीत दाखल झाले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाही उपस्थित होते. रामनाथ कोविंद हे असामान्य राष्ट्रपती ठरतील अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविंद यांच्या निवडीचं समर्थन केलं आहे. त्यांच्या संविधान आणि कायदेविषयक ज्ञानाचा देशाला फायदाच होईल असा विश्वास त्यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केला आहे. राष्ट्रपतीपदासाठी रालोआचे उमेदवार म्हणून कोविंद यांचं नाव भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीर केल्यानंतर आघाडीचे घटकपक्ष असलेल्या तेलगू देसम आणि लोक जनशक्ती पार्टीनं या निवडीला पाठिंबा जाहीर केला आहे. तेलंगण राष्ट्र समितीनंही कोविंद यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. कोविंद यांच्या नावाबद्दल येत्या 2 दिवसात शिवसेना आपली भूमिका जाहीर करेल असं शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं. राष्ट्रपतीपदासाठी कोविंद यांची निवड हा पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी घेतलेला क्रांतिकारी निर्णय आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी दलितांच्या विरोधात नाही हे स्पष्ट झालं आहे अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा निर्णय आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आहे, स्वागतार्ह आहे.
जे लोक आमच्यावर आरोप करताय तुम्ही बीजेपी सोबत आहात, तर आता बीजेपी ही काय इशीज आहे किंवा बीजेपी ही दलितांच्या विरोधामध्ये नाही हे या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे आणि हा निर्णय अत्यंत क्रांतिकारक निर्णय हा बीजेपीने घेतलेला आहे. काँग्रेसला कोणतीही पूर्वकल्पना न देता भाजपानं आज कोविंद यांचं नाव जाहीर केलं आहे, त्यामुळे समर्थन देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशी प्रतिक्रिया पक्षाचे प्रवक्ते गुलाम नबी आझाद यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. यासंदर्भात पक्षाच्या आणि विरोधी पक्षांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले. सर्व विरोधी पक्षांची लवकरच बैठक घेऊन त्यात व्यूहरचना ठरवण्यात येईल असं संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी म्हटलं आहे. अब अभी तो हम लोगों की भी बैठक होगी, सारे अपोजिशन की बैठक होगी और जो उनकी तरफ से नाम अनाउंस हुआ उस पर उसके बाद हम लोग भी बैठ के इस पर विचार करेंगे क्या करना क्या नहीं करना. विरोधी पक्षांच्या नियोजित बैठकीला हजर राहण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आज कोविंद यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर काही वेळानं जाहीर केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोविंद यांच्या नावाला विरोध दर्शवला आहे. विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या तोडीच्या नेत्याची भाजपाकडून राष्ट्रपतीपदासाठी निवड होईल अशी अपेक्षा होती, मात्र केवळ दलित नेता म्हणून कोविंद यांची निवड करण्यात आली आहे असं त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे. कोविंद हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्यामुळे त्यांच्या नावाला आपला विरोध असल्याचं भारतीय कम्युनिस्ट पार्टीनं स्पष्ट केलं आहे. सर्व विरोधी पक्षांनी कोविंद यांच्या विरोधात उमेदवार उभा करावा असं पक्षाचे महासचिव एस एस रेड्डी यांनी म्हटलं आहे. केवळ दलित उमेदवार म्हणून आपण कोविंद यांच्या नावाबद्दल नकारात्मक भूमिका घेऊ शकणार नाही अशी सावध प्रतिक्रिया बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद हा दलित चेहरा असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांच्या नावाला आपला विरोधच राहील अशी प्रतिक्रिया भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. कोविंद यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर काही वेळानं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज राज्यपाल कोविंद यांची भेट घेतली. बिहारच्या राज्यपालांची निवड राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून व्हावी ही आनंदाची गोष्ट आहे, त्यांच्याप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी आपण कोविंद यांची भेट घेतल्याचं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. राज्यपाल के रूप में उन्होंने बहुत ही बेहतरीन कार्य किया, बहुत ही निष्पक्षता के साथ और निरपेक्षता के साथ संविधान के अनुरूप उन्होंने कार्य किया, अपने पद की गरिमा का हमेशा ख्याल रखा. मेरे लिए व्यक्तिगत रूप से ये प्रसन्नता की बात है कि हमारे बिहार के राज्यपाल देश के राष्ट्रपति पद के उम्मीदवार घोषित हुए. दलित मतांसाठी राष्ट्रपतीपदी राज्यपाल रामनाथ कोविंद यांचं नाव पुढे केलं असेल तर आम्हाला रस नाही, राष्ट्रपती उमेदवारीबद्दल उद्या निर्णय घेऊ असं शिवसेना पक्षनेते उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. शिवसेनेच्या 51व्या वर्धापन दिनानिमित्त आज मुंबईत षणमुखानंद सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. दलित समाजाच्या मतासाठी दलित राष्ट्रपती देणार असाल तर शिवसेना पाठिंबा देणार नाही अशी घोषणाही ठाकरे यांनी केली. दलित समाजाची मतं घेण्यासाठी म्हणून दलित जर का कोण करणार असेल तर मग त्याच्यामध्ये आम्हाला रस काय. पण जरूर जर का एखादा राष्ट्रपती झाल्यानंतर केवळ दलितांचं नाही तर देशाचं भलं करणार असेल तर राष्ट्रपती तुम्ही कोणी करा, शिवसेना तुमच्या सोबत आहे. पण केवळ मतांचं राजकारण करणार असाल, मतांच्या राजकारणाच्या मध्ये शिवसेना कधी पडू शकत नाही. हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घ्या, आम्ही तयार आहोत असंही उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढत राहील असंही ठाकरे यांनी सांगितलं. तोपर्यंत तो संपूर्ण भूभाग हा केंद्रशासित करा. खचलेला शेतकरी होता तो पिसाळून रस्त्यावरती उतरलेला आहे. आणि जर का कोणामध्ये जर एवढीच मस्ती असेल की आपल्याशिवाय दुसरं कोणी काही करू शकत नाही, त्याला मी सांगतो हिंमत असेल तर मध्यावधी घ्या.
राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निकषांबाबत आज निकष निर्धारण समितीची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील उच्चाधिकार मंत्री समितीचे सदस्य आणि शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीचे 10 सदस्य सहभागी झाले होते. यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना 10,000 रुपये अग्रिम रक्कम देण्याबाबतच्या निकषांबाबत सुधारणा करण्यात यावी या सुकाणू समितीच्या सूचनेला मंत्री समितीनं अनुकूलता दाखवल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली. 30 जून 2016 पर्यंतच 1 लाखापर्यंतचे कर्ज सरकार भरेल असं पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पॅकेज देण्यात येईल असंही ते यावेळी म्हणाले. यासंदर्भात शेतकरी संघटनांची मतं वेगळी असल्यामुळे येत्या 2-3 दिवसात पुन्हा बैठक घेण्यात येईल असंही पाटील यावेळी म्हणाले. 30 जून 2016 पर्यंतच्या थकीत कर्जामधलं आउटर लिमिट 1 लाख, क्रमांक 3 ज्यांनी नियमित कर्ज भरली, ज्यांचं आर्ग्युमेंट आहे आणि ते बरोबर आहे की आम्ही नियमित भरली आमची चूक झाली का, त्यांच्यासाठी सुद्धा सरकार एक पॅकेज डिक्लेअर करेल. 1 लाखापर्यंतच्या वरची कर्ज या विषयामध्ये संघटनेच्या नेत्यांनी खूप आग्रह धरला. आम्ही त्यांनाच असं म्हटलं की या विषयात काय करता येईल, कारण 1 लाखापर्यंतचं कर्ज फेडल्यानंतर बहुतांश शेतकरी कव्हर होतात, मेजॉरिटी शेतकरी कव्हर होतो, आणि शेवटी कर्जमाफीचा विषय जो आलाय तो गरजवंताला कर्जमाफी यातूनच आलेला आहे. शेतकरी संघटनांशी चर्चा झाल्यानंतर आपण राज्यातल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मात्र आज झालेल्या बैठकीत शेतकरी सुकाणू समितीच्या सदस्यांचं समाधान झालं नाही. सरसकट कर्जमाफीवर ते आग्रही राहिले. चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद सुरू असताना शेतकरी संघटनांनी सह्याद्री अतिथीगृहाबाहेर आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली आणि शेतकऱ्यांसाठी काढण्यात आलेल्या 10,000 मदतीच्या शासन निर्णयाची होळी केली. शेतकऱ्यांना देण्यात येणारी अग्रिम रक्कम तातडीनं मिळणार नसेल तर त्याचा उपयोग काय असा संतप्त प्रश्न खासदार राजू शेट्टी यांनी केला. आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारशी लढत आहोत आणि ही लढाई चालूच राहील असंही ते म्हणाले. कर्ज या कर्जाला माफ करू आणि उर्वरित रकमेबद्दल विचार करू आणि त्याला काही टप्पे देऊ असा प्रस्ताव होता. नियमित कर्ज भरणाऱ्यांना काही पॅकेज देऊ असं म्हटलं. आम्ही म्हटलं की ही 1 लाखाची मर्यादा आम्हाला मान्य नाही आहे, त्याची सुधारित तुमचा प्रस्ताव काय असेल तो आम्हाला द्या आणि मग आम्ही त्याचा विचार करू. आणि नियमित कर्जदार भरणाऱ्यांना नेमकं पॅकेज म्हणजे तुमचं काय आहे हे क्लिअर झालं पाहिजे, तो त्याशिवाय आमची मान्यतेला असणार नाही. सुकाणू समितीच्या निकषांबाबतच्या अनेक सूचना सरकारनं फेटाळल्या असून सरकारच्या अटी शेतकऱ्यांना मान्य नाहीत अशी प्रतिक्रिया अजित नवले यांनी व्यक्त केली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांचं हित जोपासण्यासाठी राज्य सरकारनं दुधाच्या खरेदी दरात लिटरमागे 3 रुपयांची वाढ करण्याच्या प्रस्तावाला आज मान्यता दिली. नवे दर 21 जूनपासून लागू होतील अशी माहिती दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. खरेदी दरात ही वाढ झाली असली तरी विक्री दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. शासकीय सहकारी आणि खासगी दूध महासंघाचे दर एकच असावेत यादृष्टीनं शासन विचार करत आहे असं ते म्हणाले. शासनानं ठरवलेले दर 10 जुलैपासून महासंघांना बंधनकारक असतील. हे दर मान्य न करणाऱ्या महासंघांवर कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले. शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात थेट जमा व्हावे यासाठी दूध महासंघांनी येत्या 2 महिन्यात ऑनलाईन सेवा पुरवणाऱ्या बँकांमध्ये खाती उघडावी अशी सूचना शासनानं केली आहे. दूध दरवाढीबद्दल निर्णय घेण्यासाठी पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली प्रदत्त समितीनं ही शिफारस केली होती. या निर्णयानंतर गायीच्या दुधाचा खरेदी दर 24 रुपयांवरून 27 रुपये तर म्हशीच्या दुधाचा खरेदी दर 33 रुपयांवरून 36 रुपये एवढा करण्यात आला आहे. आणि आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. राज्यात गेल्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. आसाम जिल्ह्यात ब्रह्मपुत्रा नदीला आलेल्या पुरामुळे 5 जिल्ह्यातल्या 170 गावांमध्ये पाणी शिरलं आहे. 55,000 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. येत्या 24 तासात विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. तर दक्षिण कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 33 किमान 27, नागपूर 41 आणि 28, पुणे 32 आणि 24,
औरंगाबाद 35-23, नाशिक 32-23, कोल्हापूर 29-23, रत्नागिरी 31-25, सोलापूर 34-23 आणि अमरावती कमाल 37 आणि किमान 26 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद, रालोआचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची घोषणा. कोविंद यांच्या संविधान आणि कायदेविषयक ज्ञानाचा देशाला फायदाच होईल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया. कोणतीही पूर्वकल्पना न देता भाजपानं कोविंद यांचं नाव जाहीर केल्यानं समर्थन देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं काँग्रेसकडून स्पष्ट. सर्व विरोधी पक्षांनी मिळून राष्ट्रपतीपदाचा संयुक्त उमेदवार उभा करावा, भाकपाची मागणी. केवळ दलित मतांसाठीच कोविंद यांच्या नावाची भाजपाकडून घोषणा, उद्धव ठाकरे यांची टीका, पाठिंब्याबाबतचा निर्णय उद्या. शेतकऱ्यांच्या 30 जून 2016 पर्यंतच्या 1 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा राज्य सरकारचा निर्णय, मात्र सरसकट कर्जमाफीसाठी सुकाणू समिती ठाम. आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा, दुधाच्या खरेदी दरात लिटरमागे 3 रुपयांची वाढ, येत्या 21 जूनपासून नवे दर अस्तित्वात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं, तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.